रायगड जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा रामनारायण रायगड पत्रभूषण पत्रकारिता पुरस्कार मुरुड येथील ज्येष्ठ पत्रकार मदनदादा हनुमंते यांना, युवा पत्रकारांना देण्यात येणारा मानाचा समजला जाणारा रामनारायण युवा पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील सकाळचे प्रतिनिधी पत्रकार प्रमोद जाधव आणि माथेरान येथील पत्रकार मिलिंद कदम यांना, तर स्वर्गीय म. ना. पाटील ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार चिरनेर येथील दत्तात्रय म्हात्रे, तसेच उत्कृष्ट छायाचित्रक बोर्ली पंचतन येथील छायाचित्रकार अमेय नाझरे यांना देण्यात आला. या प्रसंगी गोमंतक गोवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकार शैलेश पालकर यांचा प्रमुख अतिथी डॉक्टर राहुल गडपाले यांच्या हस्ते पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्याध्यक्ष नागेश कुलकर्णी, शैलेश पालकर, मदन हनुमंते तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांची मनोगते झाली. या सोहळ्या प्रसंगी बोलताना दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली असून वाचकांशी संबंधित मजकूर हा देखील महत्वाचा भाग आहे. हे वृत्तपत्र सृष्टीने लक्षात घेण्याची गरज आहे, अन्यथा वाचक मजकूर वाचत नाहीत असे निच्छून सांगितले. पाकिस्तानमधील द डॉन हे दैनिक आवर्जून उल्लेख करण्यासारखे आहे की जे 18 रुपयांना विकले जाते. पत्रकारितेच्या उत्कर्षाच्या काळामध्ये अनेक वृत्तपत्रे बंद पडू लागली आहेत. वाचकांशी संबंधित मजकूर नसल्यास वृत्तपत्रच हातात न घेण्याची मानसिकता वृत्तपत्र सृष्टीचा ऱ्हास करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नागेश कुलकर्णी, रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, पनवेलचे प्रमोद वालेकर, गोमंतक गोवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच आदी सर्व पत्रकार उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.